राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ की ओर से दो दिवसीय नितिन राउत अंतर्राष्ट्रीय व्याख्यान माला का आयोजन किया था। इस व्याख्यान माला में बौद्ध विषय पर व्याख्यान रखा गया था। अमेरिका से आए डॉक्टर स्कॉट स्क्राउट इन्होंने दो दिन व्याख्यान माला में बौद्ध विचारों के विविध पहलुओं पर प्रकाश डाला। इस व्याख्यान माला का समारोह कार्यक्रम मंगलवार को सम्पन्न हुआ। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में ऊर्जा मंत्री एवं पालक मंत्री नितिन राउत उपस्थित थे। नागपूर हे भारतातील बौद्ध धर्माच्या पुनर्बांधणीचं आधुनिक साधनात्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीत आम्हाला धम्म दीक्षा देऊन आमच्या अंधारलेल्या आयुष्यात आम्हाला प्रकाशात आणण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धम्म म्हणजे काय आणि त्याची विचारसरणी काय ही बांधिलकी आम्हाला या ठिकाणी आमच्या आयुष्याला घडवण्यासाठी आमचं जीवन याचं चांगल्या पद्धतीने व्हावं आणि आम्ही ताठरपणानं स्वाभिमानानं या देशामध्ये उच्च मान करून जगावं या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी हे सगळं घडलं। त्यामुळं बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेमुळं नागपूर जगाच्या नकाशावर बौद्ध धम्माचे केंद्र म्हणून आज पूर्णपणे उदयास आलेलं आहे। पुन्हा परत आलो आणि संधी मला तुमच्या समक्ष उपस्थित राहण्याची प्राप्त झाली आहे।